मी संस्कृती संवर्धन मंडळ शाहजहानगर सबळी या संस्थेमध्ये मी गेल्या 16 वर्षापासून अध्यापनाचं काम करत आहे आणि मला आनंदाने सांगा वाटतं की मी त्या संस्थेमध्येच विद्यार्थी आहे आणि माझं पूर्ण शिक्षण अनाथ हॉस्टेलमध्ये झालेलं आहे आणि अगदी बालवाडीपासून ते 12वीचं शिक्षण कर्मयोगी बाबासाहेब देशमुख यांनी माझं पूर्ण केलेलं आहे आणि पुन्हा त्यांनी त्या ठिकाणी माझं बी ए मिळवून मला नोकरी दिलेली आहे. मला अभिमान वाटतो की आनंद वाटतं की मी त्यात ज्या ठिकाणी माझं पूर्ण शिक्षण घेतलेलं आहे त्याच ठिकाणी मी नोकरी करत आहे. मला खूप अभिमान पण वाटतो की आमची संस्था एक उपक्रमशील संस्था म्हणून आम्हाला नावरूपाला आलेली आहे. त्याचं नाविन्य म्हणजे आम्ही नवीन उपक्रम त्या ठिकाणी राबवतो. तर त्यापैकी काही 2-3 उपक्रम मला आवर्जून या ठिकाणी सांगायचे वाटतात की आमची संस्था अगदी ग्रामीण भागामध्ये असून आहे. अगदी मजुरी करणाऱ्या लोकांची मुलंसुद्धा आमच्याकडे असतात. ते बरोबर परीक्षा फीस किंवा इतर फीस व्यवस्थित देऊ शकत नाही. तर अशा हे लक्षात घेऊन की आम्ही एक पीजी बँक स्वयंसहायता निधी हा प्रकल्प सुरू केला की मुलांनी पालक ज्यांना ते पैसे देतात 2 रुपये 5 रुपये अगदी हे सगळे पैसे मुलांनी आपल्या त्या गल्ल्यामध्ये जमा करायचे स्वयंसहायता निधीमध्ये आणि वर्षभर जमा झालेले पैसे शाळा सुरूवात परत ते शाळेमध्ये घेऊन यायचं आणि त्याच्यामध्ये परत संस्था तितकेच पैसे जमा करणार आणि या माध्यमातून मुलांची फीस आम्ही शैक्षणिक शुल्क जमा करून घेतो. त्याचा इम्पॅक्ट असा झाला की एका वर्षभरामध्ये जवळजवळ 2 लाख रुपये या सर्व विद्यार्थ्यांनी जमा केलेले आहेत. हा एक स्तुत्य उपक्रम आम्ही सुरुवात केलेला आहे की याच्यामुळे विद्यार्थ्यांना पण बचतीची सवय लागेल. एक तर त्यांचं शैक्षणिक शुल्क भरलं जाईल. दुसरा विषय आहे की आम्ही एक स्पीकवेल प्रोजेक्ट सुरू केलेला आहे की केवळ इंग्रजी हा विषय म्हणून न शिकवता एक भाषा म्हणून शिकवणं महत्त्वाचं आहे आणि हे विषय शिकत असताना स्किल डेव्हलप करणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी मुलांमध्ये वेगवेगळ्या स्किल डेव्हलप करण्यासाठी आम्ही स्पीकवेल प्रोजेक्ट तयार केलेला आहे. त्याच्यामध्ये मुलं सकाळच्या प्रार्थनेमध्ये मॉर्निंग असेंब्लीमध्ये दररोज असे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी सादर करतात. ग्रुप ॲक्टिव्हिटी असतील किंवा स्पीच डिलिव्हरिंग असेल किंवा स्मॉल कॉन्व्हर्सेशन असेल किंवा अशा प्रकारचे न्यूज असतील अशा प्रकारच्या किंवा डेली रुटीन काही ॲक्टिव्हिटी असतील ह्या सगळ्या मुलं इंग्लिशमध्ये बोलतात. आणि याचा इम्पॅक्ट असा झालेला आहे की 4-5 वर्षानंतर की आम्ही आमच्या शाळेमध्ये इंग्लिश इलोकेशन कॉम्पिटिशनसुद्धा आयोजन करून लावलं आणि त्याला खूप चांगला मोठा इम्पॅक्ट किंवा प्रतिसाद मिळत आहे. हे सुद्धा ॲक्टिव्हिटी आहे. त्याचबरोबर मेवा एक प्रकल्प आहे. मेवा प्रकल्प हा मॅथमॅटिक्स संबंधी रिलेटेड आहे की दर गुरुवारी शाळेमध्ये मुलं समोर येऊन वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी घेतात. गणितासंबंधीचे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी घेतात. हे सुद्धा गणितामध्ये आणि इंग्रजीमध्ये सुद्धा मुलामध्ये आवड निर्माण झालेली आहे की अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज आम्ही आमच्या शाळेमध्ये घेतो आणि याचा चांगला परिणाम आम्हाला परीक्षेमध्ये किंवा वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये दिसतोय. आता सायन्स संबंधी सुद्धा आम्ही एक बालशास्त्रज्ञासाठी आम्ही दरवर्षी वेगवेगळे मुलांना प्रकल्प करायला सांगतो, विज्ञान प्रकल्प करायला सांगतो की त्याच्यामुळे सुद्धा आम्हाला कल्पना अटल लॅब पण मिळालेली आहे की हा सुद्धा आमच्या मुलांना एक बालशास्त्र सौकरण्यासाठी एक नवीन लॅबोरेटरी आम्ही सुरू करणार आहोत. त्याचबरोबर IVT हा सुद्धा कोर्स आमच्याकडे आहे. मुलं सुद्धा चप्पल स्टँड तयार करतात किंवा शाळेमध्ये काही जर लाईट फिटिंग खरेदी असेल तर स्वतः मुलं दुरुस्त करतात आणि शाळेमध्ये जे काही क्वार्टर्स आहेत किंवा ज्या ऑफिसेस आहेत या सगळ्या ठिकाणी स्वतः मुलं हे जे इलेक्ट्रिकल संबंधी असतील किंवा कार्पेंटरी संबंधी असतील अशा प्रकारचे मुलं हे काम करत असतात आणि त्याच्यामधून त्यांना सुद्धा मोबदला मिळत असतो. हे सुद्धा आम्ही ॲक्टिव्हिटीज घेतो आहे शाळेमध्ये. एक ज्येष्ठ प्रोजेक्ट आहे. ज्येष्ठ प्रोजेक्ट म्हणजे आमच्याकडं सैनिक स्कूल आहे किंवा हायस्कूल आहे, वेगवेगळे युनिट आहे. ते एकमेका एखाद्या वेगवेगळ्या विभागाचे कार्यक्रम शिक्षक आहेत. त्यांचं एकमेकांना काही सिनर्जी म्हणून काही उपयोग व्हावा म्हणून या ठिकाणीसुद्धा आम्ही सगळे संस्था कार्यकर्ते एकत्र येऊन काम करत असतो. तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आम्ही आपल्या शाळेमध्ये घेतो. निश्चितच ह्या ॲक्टिव्हिटी आम्हाला आता दुसरी एक ॲक्टिव्हिटी खूप महत्त्वाची आहे की सील ॲक्टिव्हिटी आहे. सुजया इंग्लिश ॲक्टिव्ह लर्निंग एक आम्ही प्रकल्प शाळेमध्ये घेतलेला आहे की तो इंग्लिश लँग्वेज संदर्भामध्ये आहे की मुलं इंग्रजी वर्गपाठ न करता ह्या मुलं स्वतः कॉम्प्युटर लॅबमध्ये बसून ह्या ॲक्टिव्हिटी कॉम्प्युटरवर करतात. आमच्याकडे जवळ 80 कॉम्प्युटर असलेली सुसज्ज अशी लॅब आहे आणि या हा जो टाईम टेबल आहे तो आम्ही रेग्युलर टाईम टेबलमध्येच बसवलेला आहे की मुलं त्या तासाला जातील इंग्रजीच्या आणि सगळे मुलं ऑनलाईन त्या ॲक्टिव्हिटी करतील आणि नंतर वर्षाच्या शेवटी ते स्वतः मुंबईचे लोक या ठिकाणी येतात आमच्या शाळेमध्ये आणि त्याचे लेवल टेस्ट करतात आणि याच्यामुळे मुलांच्या क्रिएटिव्हिटीसुद्धा यामध्ये वाव मिळतो. अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीसुद्धा आम्ही आमच्या शाळेमध्ये घेतो आणि ह्या ॲक्टिव्हिटीचा खूप मोठा चांगला परिणाम आम्हाला मुलांमध्ये इंग्लिश इम्प्रूव्हमेंट दिसलेला आहे. तर या सगळ्या एकंदरीत ॲक्टिव्हिटीमध्ये मुलं खूप चांगलं
चांगला रिस्पॉन्स देतात, कारण का मुलांना थेरीपेक्षा मुलं जे ऍक्टिव्हिटी बेस्ड आपण असे काही उपक्रम घेतात तर ते मुलं खूप चांगल्या प्रकारे सहकार्य करतात. शेवट जर आमची एक शाळा रेसिडेन्शियल आहे, आपल्याला फक्त एक उपक्रम आहे की स्वयं शिस्त कशाला म्हणतो आपण, की फक्त आपण शाळेमध्ये एक शिक्षक दिन साजरा करतो, तर आमच्या शाळेमध्ये आम्ही मुलांना स्वयंपाक पण करायला शिकवतो. एक दिवस असा येतो की मुलं ते स्वतः स्वयंपाक करतात, मुलं मुली एकत्र स्वयंपाक करतात, स्वच्छता करतात, सगळ्या वर्गाची स्वच्छता किंवा शाळेत स्वच्छता, वस्तीची स्वच्छता, अशा प्रकारचे आम्ही विविध उपक्रम आम्ही आमच्या शाळेमध्ये राबवतो. निश्चितच आम्हाला याचा खूप आनंद मिळतो.